राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 27व्या पुण्यस्मृतीनिमित्त महावीर भवन येथील आनंद ऋषीजी नेत्रालयात शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिरासाठी डॉक्टर वर्धमान प्रकाश कांकरिया आणि साई सूर्य नेत्रसेवा परिवारानं सहकार्य केलं. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 27व्या पुण्यस्मृतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या वतीनं महावीर भवन येथील आनंद ऋषीजी नेत्रालयात मोफत नेत्रोपचार शिबिर घेण्यात आलं. नेत्रतज्ज्ञ डॉक्टर वर्धमान प्रकाश कांकरिया साई सूर्य नेत्रसेवा परिवाराच्या सहकार्यानं आयोजित या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं. याप्रसंगी IMSचे अध्यक्ष डॉक्टर सी डी मिश्रा, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे सदस्य डॉक्टर निसार शेख, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवी, रत्नप्रभा छाजेड, संतोष बोथरा, प्रकाश विशाल तांबे, डॉक्टर गणेश जाधव, डॉक्टर पूनम लंकेश्वर, डॉक्टर प्रमोद देवस्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रकाश छल्लानी यांनी नेत्रालयातील सुविधांची माहिती दिली. मला सांगायला फार अभिमान वाटतो की आज जवळजवळ 1200 ते 1300 ऑपरेशन इथे होतात आणि हा अत्यंत फार मोठा आशीर्वाद या नेत्रालयाला आहे. सर्व सक्सेस होतात, कमी दरात, अल्प दरात आणि काही काही मोफत केले जातात. त्यांचा राहण्याचा जेवणाचा सर्व खर्च आनंद ऋषीजी नेत्रालय करतं आणि ह्या गोरगरिबांचे खेळातून कॅन्स घेऊन इथं जे पेशंट आणले जातात ते खरोखर म्हणजे आचार्यांचं जे स्वप्न होतं ते साकार झाल्यासारखं मला वाटतं. आणि आधीच पुढे वृद्धी हो आणि पेशंट बरे होऊन इथं होऊन जातात त्याबद्दल आनंदजी महासाहेबच्या चरणी मी पुन्हा एकदा नमन करून सांगतो की हे गोरगरिबांचे काम असेल इथं की ज्योत वाढत जावो. मान्यवरांनी आपल्या मनोगतात राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी यांचे मानव सेवेचे स्वप्न साकार करण्याचं काम जैन सोशल फेडरेशनने केल्याचं सांगितलं. ज्यांना परमेश्वर खूप जास्त पदभार केला देव आणि पूर्ण महाराष्ट्रभर जे आहे यांचे साकारी लोकला ब्रह्मकुमारी हॉस्पिटलचे खूप साकार आणि समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत या फार खेड्यापाड्यापर्यंत सेवा पोहोचव अशी भगवान त्यांना यश देव त्यांच्या डॉक्टरांना त्यांना दीर्घ आयुष्य आणि त्यांच्या आतून जास्तीत जास्त सेवा हो महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसापर्यंत त्यांच्या आत पोहोचू अशी ईश्वरसरणी प्रार्थना करतो. आणि त्यांचा जे मोठा योग चाललेला आहे यज्ञ म्हणजे लोकांच्या सेवेचा असाच पुढे चालू राहावा अशी शुभेच्छा देतो. ज्याला मतबिंद असेल या सर्व गुणांना आम्ही तारखा देणार आहोत आणि त्या तारखे दिवशी त्यांच्या राहिलेला म्हणजे जे काही आवश्यक तपासण्यात पूर्ण करून दुसऱ्या दिवशी त्यांचं ऑपरेशन केलं पाहिजे. त्यामुळं सर्व जे काही रुग्ण असतील त्या सर्वांचं मोठी शस्त्रक्रिया निश्चितपणे केली जाईल ते तुम्हाला मी त्यावेळी आश्वासित करतो. हे आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचं स्वप्न आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जैन सोशल फेडरेशनची संपूर्ण टीम तन मन धन जन हृदयापासून काम करते आणि म्हणून एवढं मोठं काम अल्प समयमध्ये अल्प कालावधीमध्ये हे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. आणि कांकरिया परिवाराला साई सूर्य नेत्र सेवाला नेहमीच अभिमान आहे की छोटासा का होईना पण खारीचा वाटा आम्ही या सेवेमध्ये आम्ही देऊ शकतो. आम्हाला ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आनंद ऋषी महाराज यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते खरोखर ट्रस्टी आणि मॅनेजमेंट ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे हे बघून फार आनंद होतो. आनंद ऋषी हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधा इथे आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि त्या सेवा सर्वसामान्य जनतेला पुरवतील अशा रास्त दरात देतात. त्याबद्दल निश्चितच आपण त्यांना त्यांचे आभार प्रकट करायला पाहिजे. आज अन्नपूर्ण निवारण शिबिराचा आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आहे. अंधत्व म्हातारपणात तर कोणाला तुटलेलं नाही. मोतीबिंदू असो, काचबिंदू असो किंवा आणखी काही कारण असो, मधुमेह असो, त्यामुळं आपल्याकडे एक प्रमाण
भरपूर आहे आणि शहरातल्याच काय ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा आजची बाहेरची जी कॉस्ट आहे म्हणजे किंमत आहे ऑपरेशनची म्हणा तपासण्याची म्हणा ती परवडत नाही. त्या दृष्टीने आनंदी हॉस्पिटल नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहे शिबिर आयोजित करत आहे आणि त्याचा आतापर्यंत असंख्य रुग्णांना लाभ झाला. आज जे हे शिबिर आहे याला तर मार्गदर्शन आपले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकया आणि त्यांच्या सुरेंद्र पत्नी सुधा देवी यांचं मार्गदर्शन तर आहे. पण इथे सर्व स्पेशालिस्ट डोळ्याचे वेगवेगळे येणार आहेत. कुंदन कांक्रिया यांनी आभार मानले. या शिबिराचा 900 रुग्णांनी लाभ घेतला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.